फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेट्ससाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. दगडाच्या कपारीतून डोंगर माथ्यावर कुठेतरी एखाद्या झऱ्याचा जन्म होतो. वाहता वाहता ओघळाचा ओहोळ होतो. ओहोळाची नदी होते, छोटे छोटे पाणलोट तिला येऊन मिळतात. नदी डोंगरावरून उडी घेते, जिथून जाते तिथे शेतं फुलवते, समृद्ध करत जाते, जिथून जाते तिथली भूमी आणि शेवटी सागराला मिळते. माणसांचंही असंच असतं, आयुष्य वाहत राहतं अनुभवाचे पाणलोट पोटात घेऊन. असाच एक अनुभव मीही घेतला, तुझी खूप आठवण येत राहिली. तो अनुभव तुझ्यासाठी लिहून पाठवतो. पाऊस पडत होता आणि मी मनात दडपण, तिरस्कार, हुरहुर सारं एकत्र घेऊन तिचा पत्ता शोधत होतो. ओ भाऊ भाऊ. हा बोला. इथे हे ग्रीनलँड सोसायटी कुठे आहे? ड्रीमलँड इधर आहे. ड्रीमलँड? मी ग्रीनलँड विचारतोय, तुम्ही ड्रीमलँड काय बोलताय? तो धुंडलो ना. साला काय पत्ता आहे? ड्रीमलँड आणि ग्रीनलँड मधला फरक कळत नाही साल्याला. माझ्या दारात उभं राहून चिव्या द्यायच्या नाहीत. हाऊस नाहीये मला, सोसायटीचं नाव नीट लिहिलेलं नाहीये. पत्ता शोधायला फार अक्कल लागत नाही. अक्कल पिक्कल काढायची नाही. काम काय तर बोल. असं दारात मग मी आत येतो ना, तर तू बाहेर ये. नाही नाही, पाऊस आहे बाहेर. मग मी आत येतो. मला आत घ्यायचं नाहीये तुला. मग बोलायचं कसं? इथंच बोल. काय एवढी अकड बरी नाही आहे. गेट लॉस्ट. मी तुझ्या दारात भीक मागायला आलेलो नाही आहे. मी तुला बोलावलेला नाही आहे. नाक्यावरच्या रेस्टॉरंट मध्ये तुझी वाट बघतो, तुझ्याशी बोलायचं तिथे ये. नाक्यावरच्या रेस्टॉरंट मध्ये परक्या पुरुषाला भेटायला येणारी बाई मी नाही आहे. कुत्र्यासारखी. काय बोललास तू? कुत्र्यासारखा. पाऊस पडतोय बाहेर. हे बघ, मला तुझ्या घरात यायचा इंटरेस्ट नाही आहे. सिग्नल जवळच्या रेस्टॉरंटमध्ये तुझी वाट बघतो. ये. फुकट वेळ नको घालूस. नाही येणार मी. एक चहा घे रे. ए तो राव राव ठेव इथे. हां बोला साहेब, काय देऊ तुम्हाला? दोन वडापाव. गिरीश आला होता पत्ता शोधा.
बोलायचं म्हणाले. मी नाही म्हणाले, मला नाही बोलायचं. मग समोरच्या रेस्टॉरंटमध्ये बसतो म्हणाला वाट बघत. मी नाही जाणार आहे, नाही जायचं मला. नाही घरी नाही बोलवणार मी. बघते. साहेब आता तरी उचलू का कप? नको नको. कशाला उचलू? अहो साहेब गिराईक खूप वाढले, कप कमी पडतात. अरे पण मला कळायला नको मी किती चहा प्यायलो होते. पण साहेब मी ठेवतो हिशोब. तू चुकीचा हिशोब ठेवला तर? साहेब असं कसं जास्त ठेवेन? आणि कमी मोजलेस तर? बर. लवकर आलीस. 2 तास चहा ढोसतोय मी इथे. मेहरबानी केलीस माझ्यावर. तसंच आहे ते. एक चहा घे रे. 2 दिवसभर पावसात तुझा पत्ता शोधतोय मी. शेवटी शोधलाच. थांबलोय तुझ्याकरता मी. माझ्या एकट्याचं काम नाही आहे. दे इथे. दादा 2 नंबर टेबल. माझ्याकडे बघू नको. तुला हवा असेल तर तुझा तू मागव. कामाचं बोल. कोकणातल्या जमिनीचा प्रश्न सुटलाय. कोर्टाने ती ताब्यात दिली आहे. तुझी माझी सही लागेल एकत्रपणे. तिथे जावं लागेल. मला इंटरेस्ट नाही. नसेल पण मला गरज आहे. माझ्याकडून मदतीची अपेक्षा करू नकोस. भणंग बेकार फिरतोय मी. जमीन विकली गेली तर थोडं भांडवल उभं राहील, कामधंदा सुरू करता येईल मला. ओ सो जमीन विकण्याचा निर्णय ऑलरेडी झालाय तुझा? तुला विचारून घ्यायचा मी तो. अर्धी मालकी माझी पण आहे. कोर्टाची तारीख मिळाली आहे. एका दिवसाचं काम आहे, दुसऱ्या दिवशी परत. मला नाही जमणार. जमणार नाही म्हणजे? जमणार नाही म्हणजे मला नाही यायचं. अक्कल आहे का तुला? हा माहिती आहे तुला कसल्या परिस्थितीतून चाललोय मी? कल्पना आहे तुला त्याची? ऑलरेडी माझ्या कामाचं नुकसान झालंय. हो साहेब. हा सावकाश. हा तुझ्या इगो पै माझ्या मेहनतीवरती बोळा फिरतोय. Get lost. Vidya! Vidya! Vidya, evdi ek sahi kar! Parat aishat, tula maza don dat honar nahi! I promise! Vidya! विद्या, मी माझ्या मुलीसाठी काही करू शकलो नाही आहे. विद्या ही एक संधी चालून आली आहे. तिच्या नशिबानं तिची कॅपिटेशन फी भरायला माझ्याकडे पैसे नाही आहेत. विद्या तिचं नुकसान होईल. विद्या मदत मागतो तुझ्याकडे. बस ठीक आहे.
झालं गेलं का टायर काय झालं काय होणार आहे टायर टायर पंक्चर झालं मायला चहा दे रे दोन दादा बोला साहेब माझे किती झाले 160 रुपये झाले तुमचे 160 एवढे 6 प्लेट वडापाव आणि 1 चहा तुम्हीच हिशोब करा 6 प्लेट वडा हो म्हणजे मी 12 वडे खाल्ले मग काय कंडक्टर साहेब बोला जायला रात्री बेरात्रीच पंक्चर व्हायचा होता होय तुमचा टायर जायला तुमची अपॉइंटमेंट घेऊन पंक्चर व्हायला पाहिजे होतं वाटतं यायला थट्टा करतो होय आमची थट्टा नाही हो टायर आहे ते त्याला काय कळतंय रात्रंदिवस होय एक 10 ते 15 मिनिटात ते येईल दुसरं टायर मागवलं मागवलं हा दुसरा हो दादा हा 1 प्लेट फूड नाही थांबा थांबा कंडक्टर साहेब बोला काय किती वेळ लागणार आहे कधी सुटणार आहे गाडी 10-15 मिनिटं लागतील अहो तुमच्या 10-15 मिनिटांनी 2 तास खाल्लेत अहो साहेब तुम्ही एकटेच अडकलाय का पावसात सगळेच अडकले सिस्टीम आहे साहेब मागवलेलं टायर फॉल्टी निघालं येते आता दुसरं निघेल गाडी चला लाईफच फॉल्टी निघाल तरी ओढतोय 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 काय रिवाज आहे जगत राहण तरी जगतोय 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 ओ साहेब हा हे बघा तुम्हाला जर गडबड असेल तर जवळच रेल्वे स्टेशन आहे आता सुटते या वेळेला गाडी जाणार असाल तर जाऊ शकता तुम्ही एक मिनिट विद्या रात्रीच परत जायचंय म्हणून मी काही हॉटेल वगैरेची सोय केलेली नाही आहे सकाळी उठल्यावर आवरायचं वगैरे काही असतं की नाही हो पण इथे स्टेशनवर सोय असेल ना काहीतरी लेडीज वगैरे तू पटकन आवरून घे मी थांबतो हवं तर तुझ्यासाठी
वकील साहेब. अरे तुम्ही आलात. हो. आणि विद्याबाई आहेत ना. तुम्ही बा थांबा मी आलोच. बर हे झालं की लगेच. हा एक्सक्यूज मी. हा याच्यावर तुमचं सही करा. हा आणि फोन नंबर लिहा. बसा बसा बसा. हे घ्या इथं नाव लिहा सही करा आणि फोन नंबर. थँक्यू. आजच करावं. सबमिट केलं पेपर आज काम होऊन जाईल. नाही आजच करून टाका. हा प्रयत्न करतो. नाही प्रयत्न नको कराच आजच. अहो कोर्टाचं काम आहे माझ्या हातात नाही आहे. आज कागद सबमिट होणार त्यानंतर तुमचा नंबर लागणार मग साक्ष होणार मग प्रोसिजर असं असतं ते. आज नाही झालं तर अडचण होईल. कोणाची? कोणाची? माझी आणि कोणाची? मला वाटलं माझी अडचण करताय काय. नाही बसा तिथे उठू नका. आलोच मी. हे लोक ना माणसं खेटे घालणारी माणसं. या आवारातला प्रत्येक माणूस प्रॉब्लेमशी रिलेटेड आहे. प्रॉब्लेम मध्ये अडकलेला किंवा प्रॉब्लेम मधून सुटणारा. बरं झालं पाऊस थांबला. 2 दिवस इतका भिजतोय की मला वाटलं मला शेवळ लागतंय की काय. बोल काय तरी. तेवढाच वेळ जाईल बोलण. भूक लागली चायला. सापडले. 2 पुड्या घेतल्या होत्या मी शेंगदाण्याच्या. एक खाल्ली एक खिशात ठेवली. कुठच्या पॅन्टच्या खिशात ठेवली तेच आठवत नव्हतं. आज मिळाली. 2 दा धुतली गेली आहे बरं का ही पॅन्ट. तरी शेंगदाणे शाबूत. आपल्या जमिनीसारखा एकदम सेम. म्हणजे 2 दा धुतल्या गेलेल्या पॅन्टच्या खिशातून जसे शेंगदाणे मिळावे तशी जमीन मिळाली. नशीब लागतं. आता यावर थोडं पाणी प्यायलं की दुपार टळली. तुझ्या जेवणाचं तूच बघ काय ते. पण जास्त लांब जाऊ नकोस ना ते कधी पण बोलवतील. कोट आणि छत्री बेंचवर आहेत.
डोळा लागलेला दिसतोय. हॅलो हॅलो, इकडे इकडे. हा वकील साहेब, चला चला चला. उद्या 12:30 ची वेळ मिळाली, उद्या या. अहो अहो, काय बोलताय? ऐका जरा, मी नाही थांबू शकणार. नका थांबू, पुढची तारीख येतो. अहो अहो वकील साहेब, तसं नाही. तसं नाही मग कसं? एक काहीतरी सांगा, थांबताय का पुढची तारीख घेऊ? अहो नाही हो, मी तुम्हाला म्हटलं होतं ना की अडचण होईल म्हणून. बघा ना, आज काही होत असेल तर. तुझंच काय पण सासरा आहे. बघा ना, आज काय होत असेल तर. थांबायचं तर थांबा रे, तू पुढची तारीख घेतो मी. ठीक आहे ठीक आहे. काय ठीक आहे? थांबता का पुढची तारीख घेऊ? दोन पैकी एक सांगा काहीतरी. काय थांबतो आता काय? ठीक आहे. आओ वकील साहेब. आता काय? मी राहायचं कुठे? मलाच विचारतोय. या शहरात बरीच हॉटेल्स आहेत, एखादी रूम भाड्याने घ्या ना. नाही नाही, पण हॉटेल एवढे पैसे नाही आहेत माझ्याकडे. मॅडम कडे घ्या, त्यात देतील. एक काम करा, बस स्टँडच्या मागे आम्हा वकिलांसाठी एक गेस्ट हाऊस आहे, तिथे जा. मी फोन करून ठेवतो, खोली मिळेल तुम्हाला. थँक यू. ओके. नाईस मॅन. गेस्ट रूमच्या नावाखाली स्टोर रूम दिले आणि तुला ऍडजस्ट व्हायचं तर होईल, माझी काय हरकत नाही. तुझ्या बरोबर एकाच खोलीत नाही राहणार मी. रात्र आहे, करा ऍडजस्ट. निघून जाईन ना मी. माझ्या लक्षात आलंय तुलाही तितकीच गरज आहे. तू नाही जाणार. पाऊस पडतोय, बरांड्यात बसू नकोस. ऐकलंस का मी काय म्हटलं ते? मी नाही येणार आहे आज. मग काय दिवस रात्र बाहेरच बसणार आहेस? अगं भेशील, बघ ना किती पाऊस पडतोय. तुझा काय संबंध? भिजेल नाही तर मरेल. मरमक. चला चल.
रात्री जोराच्या सरी आले म्हणजे तू ब्लॅकमेल करतेस मला. ठीक आहे, मीच बघतो गावात कुठे रूम वगैरे मिळते का नाही. तिकडे या, ताई या इकडे या, इथे सही करा. करेक्ट, थँक यू. साक्ष झाले सगळ्या गोष्टी अपेक्षेप्रमाणे झाल्यात. आता कागद मी सबमिट करतो. आमचं काम झालं ना. मुक्तरपत्र नको? पाहिजे ना. मग काय थांबा थोडा वेळ, 3 वाजेपर्यंत मिळेल. मिळेल ना नक्की. साहेब प्रत्येक गोष्ट वेळ लागतो इथे. अहो एवढे मोठे इंजिनियर आहात तुम्ही, अशिक्षितासारखं वागता. किती वेळ राहणार तुम्ही? बसा ताई, तुम्ही बसा, आलोच मी. मी कोणी मोठा इंजिनियर आहे हे मी विसरूनच गेलो होतो. वकील साहेब आपने याद दिलाया तो मुझे याद आया. शेंगदाणे संपले कालच, सगळे खाऊन टाकायला नको होते. तीन काय असे वाजतील. काल पण वाजले होते, उद्या पण वाजतील. रात्रीच्या बसनी परत तू तुझ्या दिशेनं, मी माझ्या दिशेनं. परत आपली भेट होईल न होईल बोलून टाक, काही बोलायचं असेल तर. नमस्कार. नमस्कार. तुमची प्रॉपर्टी विकायची आहे ना? तुम्हाला कसं कळलं विकायची? अवतार सांगतो तुमचा. काय? नाही म्हणजे कसं आहे की असं लटकलेल्या प्रॉपर्टी एकदा निकालात लागल्या की लोक विकतातच ना, म्हणून चला दाखवतो प्रॉपर्टी. आहो आहो, चला ना. आधी कागदपत्र तरी हातात मिळू दे. नाही ते येतील ना, आज नऊ ते येतीलच. उद्या नाही रे बाबा, आजच. आज पण बाहेर झोपावं लागलं तर शेवळ लागेल मला. म्हणजे नाही ते तुम्हाला नाही कळणार. बरं तुम्ही एक काम करा. मी हां मग एक कार्ड घ्या माझं. पुंडलिक पांढरे, इस्टेट एजंट. कधी पण काय सांगा, ह्या एरियातच तुम्ही सराउंडिंगला. कधी पण काय सांगा. हां बोला. नाही नाही विकायची आहे साहेबाची प्रॉपर्टी, विकायची आहे. हो समोरच पाहिजे माझ्या. बरं बरं, नाही फोटो पाठव तुम्ही. साहेब माझे 2 नंबर आहे तिकडे, लक्ष ठेव. हां हां. आ नाही नाही, घरचे संबंध आहे त्यांचे माझे. उगाय काय.
आई एम सॉरी आज पेपर्स मिळत नाहीत, उद्या सगळे 11 वाजता मिळतील. अहो वकील साहेब काय चाललंय काय हे? हे कोर्ट काय मला जावायचं वाटलं का तुम्हाला? आता आलं तर एक दिवस थांबा, उद्या पेपर्स ताब्यात घेऊन जा. पेपर्स कुरिअर करता येणार नाहीत का? ते कसं असतं, ते हँडओव्हर करताना तुमची सही लागते. आजकाल अंगठे लागतो म्हणे, तोही त्यांच्यासमोर द्यावा लागतो. तेव्हा आजचा दिवस थांबा. ठीक आहे, तुम्ही थांबा थोडं, मी शेवटचा प्रयत्न करून बघतो. पण तुम्ही बसा, पण होईलच काम याची शाश्वती मी तुम्हाला देऊ शकत नाही. बसा. चला प्रॉपर्टी बघून घेऊ, माझ्याकडे एक पार्टी रेडी आहे, 8 दिवसात होऊन जाईल. चला. ठीक आहे, स्कूटर आहे आपल्याकडे, ट्रिपल जाऊ. ट्रिपल? हा चालतं इकडे. हा अहो इकडे चालतं, पण इकडे चालत नाही ना. मग रिक्षाने जाऊ ना, तिकडे जाऊ ना. हा चला. मी नाही येणार. ठीक आहे, आपण दोघं जाऊ ना. हा शेवटी डिसिजन तर साहेबच घेणार आहेत ना. हा चला पटकन, मी स्कूटर काढतो, इकडे स्कूटर आणता येत नाही. हा या पटकन, स्कूटर रेडी आहे. हा लॉज नाही केलंय, आजही रेस्ट हाऊस वरच आहोत. नाही, प्रॉपर्टी दाखवायला गेलाय. नाही नाही, इट्स ओके, मी ठीक आहे. ठीक आहे. Thank you.
माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा प्रोजेक्ट सुरू करतोय मी. तुमचा आशीर्वाद असू द्या. कॉलेजमध्ये असताना असंच मोठं घर होतं की तुझं? ते बाबांचं होतं. बाबा कोण आले माहितीये का? ते पहा. किरीश बरोबर निघून आले तेव्हा आमच्या दोघांच्याही पाठीवर फक्त ट्रेकिंगच्या सॅक्स होत्या. माझे बाबा तर तोंड बघायला तयार नव्हते. अँड सी द टर्न ऑफ इव्हेंट्स. आज माझे बाबाच किरीशच्या प्रोजेक्टचे गॅरंटर आहेत. Time changes, perception changes, requirement changes, and people also change. ओळखलत का त्याला? ते गिरीशचे बाबा आहेत ना? हो. व्हीलचेअर. क्वाड्रिप्लेजिया झाला होता. ही वॉज इन अन ऍक्सिडेंट. गाता येत नाही आता, पण गाणं सुटलेलं नाही. वेगळं आहेच. गिरीश पितृभक्त खूप जपतो त्यांना. यु नो त्याचे बाबा त्याचं बाळच झालेत. बहुतेक ईशान त्यांनी ओळखलं आहे तुला. आय थिंक सो. बाबा ईशान फार मोठा गायक झालाय बरं का आता? तुम्हाला आठवत आहे आम्ही कॉलेजला असताना तो तुम्हाला भेटायला यायचा, तुम्हाला गाणी म्हणून दाखवायचा, आठवत आहे? अरे ईशा साल्या आलाच आहेस तर इथे छोटीशी मैफिल होऊन जाऊ दे ना, म्हणजे तुझ्या कॉन्सर्टची एक झलक रे. हे विद्या, हा इथे गाणं म्हणायचे पैसे वगैरे घेणार नाही ना? ईशान खूप छान गातोस रे तू. तू जेव्हा गायचास ना तेव्हा तुझं गाणं मी कानाने नाही ऐकायचो. विद्याच्या डोळ्यात दिसायचं मला ते गाणं. एव्हरीवन हॅज अ पास्ट. द पास्ट इज द पास्ट. खूप पुढे आलो आता आपण. It's time you moved on. But Girish, I really appreciate. कुठून कुठे आलास तू? हा, पण तुझ्या यशात विद्याचंही तितकंच क्रेडिट आहे.
माझं दुःख काय आहे हे तुम्ही नाही समजू शकणार कदाचित. प्लीज पुट मी टू स्लीप. प्लीज डॉक्टर प्लीज. मी माझे अश्रू सुद्धा माझ्या हाताने बसू शकत नाही. सगळ्या गोष्टींकरता आसपासच्या जगावरती अवलंबून असणार आहे मी. माझा संपवा प्लीज. नाही गुरुजी, मला असं नाही करता येणार. कायद्यानेही नाही आणि माणूस म्हणूनही. अरे अजून का घोळ घालतोय, घेतली तेवढी रिस्क पुरे आहे ना बाबा, जास्त लालूच नको. हो अरे मी आत्ता उठलो, रात्री पार्टी झाली, लेट झाला. हो मी हे बघ बाबांना आंघोळ घालून निघतो. अरे बाबांच्या आंघोळीची काळजी नको करूस, मी घालेन आंघोळ. तू घालशील? हो नक्की. थँक्स. अरे ब्रिजेश मी आत्ताच निघतोय. गिरीश माझी गाडी घेऊन जा, तुझी गाडी ईशान घेऊन गेलाय. नाही नको, मी ब्रिजेशला पिकअप करायला सांगीन ना. ओके. गाणं लाव. हो हो. म्युझिक. हॅलो ऐकू येत आहे? हा माझ्या ऍक्सिडेंट झालाय. काय बोलतोस तू ईशान? डोंट पॅनिक. हे बघ हे बघ, मी निघते आता, मी येते तिकडे. ओके यू जस्ट रिलॅक्स. ओके मी आता निघाले, पोहोचणार आहे. डोंट पॅनिक ईशान. मारुती मारुती मारुती. अरे ईशान ईशान मला सांग, ती बाई कशी आहे? ईशान तू एक काम कर, त्यांना फोन दे, ते इन्स्पेक्टर रत्न तिथे. थोडा वेळ फोन ठेवा, नंतर बोला. विद्या 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 Thank you.
एक मिनट नंतर करतो. आपण दोघं शिक्षा भोगू. चूक झाली ना आपल्या दोघांची? दोघांची चूक झाली. हलगर्जी पडा झाला दोघांचा. दोघं दोघं करू फक्त पाण्याच्या खाली उभं राहूया. बाबाने स्वतःला उकळत्या पाण्याखाली भाजून घेतलंय. मम्मा गेलीस तुझ्या पूर्वीच्या प्रियकरापाशी. गिरीश धावत सुटलीस तिकडे माझ्या बापाला मरता टाकून धावत सुटलीस. यू नो आय कांट टेक दिस शिट एनीमोर. त्याच्याच काळ तिथे धावत सुटलीस. तुला भान नाही राहिलं, बेभान झालीस तू. बेभान मी नाही, बेभान तू झाला होतास. मस्ती होती ना अंगात, मस्तीनं ड्रायव्हिंग करायचं होतं. हा इतकीच मस्ती होती ना अंगात, आपल्या बापाला सीट बेल्ट लावायचा ना जरा. तुझ्या त्या मस्ती पायी ऍक्सिडेंट झाला त्यांचा. त्या ऍक्सिडेंट मध्ये त्यांचा मणका ना चिरडला गेला, अपंग झाले ते. जीव तर त्या माणसाचा तेव्हाच गेला होता रे, मेले ते आता. यु नो व्हॉट गिरीश, तुझ्या बाबांना मी नाही तू ठार मारलंय. मी तुम्हाला पुढची तारीख देतो. मला तारीख नको, सुटका हवी आहे, डिवोर्स हवाय मला.
बस 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 उतरू का? हाँ हलू यू मो यू हा या मनात काही नाही ना छे रे काही नाही वाट बघतो मग यू नक्की तुला द्यायला माझ्याकडे काही नाही आहे नाही असं नाही मी अरे नाही असं काही नाही येतो आत येऊन बसू शकतोस? आत आलास तरी चालेल. भीक घालतेस? नाही भीक नाही घालत आहे. दोन रात्री भिजतोस जागतोस आराम कर. म्हणजे तू बाहेर बसणार आहेस? नाही याचा अर्थ आपण दोघं आतमध्ये असणार आहोत. मी दारू पितोय. तुझी दारू पिणार आहात तू? येतो आत. थँक्यू. मीनू कशी आहे? भेटला होतास का इतक्यात? हो, तिच्या हॉस्टेलवर गेलो होतो तिला भेटायला. बरी आहे, मस्त आहे, हुशार आहे, अचीवर आहे माझ्यासारखी. यू आर नॉट एन अचीवर. यू आर अ लूझर. तू घर घालवलंस, बिझनेस घालवलास,
बायको घालवलीस, शरीर घालवलंस, हेल्थ घालवलीस, शांती घालवलीस. खर तर तू जगणच घालवलंस. मी घालवलं नाही, मी सोडून दिला. मला तुझ्याशी बोलायचं होत. मी संधी नाही दिली. त्याची वाट नसती पाहिली मी. मग मी ती संधी शोधली असती, मिळवली असती. मग का नाही शोधलीस, का नाही मिळवलीस? माझी ठसठसती वेदना इगो मध्ये बदलून गेली. इगो आड येत राहिला. म्हटलं घसरलो साहेब तर बघू कुठपर्यंत घसरतोय ते. तू गेलीस मग मागे वळून पाहिलं नाहीस. कदाचित तुझ्या वेदनेनही इगोचं रूप घेतलं असावं. मग हळूहळू माझ्या आत जाणणाऱ्या तुला मी विसरू लागलो. जाणीवपूर्वक रिजेशला मी फंडिंग फिरू दिलं होतं. त्याचा मार्केटचा अंदाज चुकला, कंगाल झाला तो. पैसे सायफन आउट करण्याच्या नादात हे सगळं फुटलं. ऑर्डर तरी कुठून कंप्लीट करणार होतो? रिजेशला मी दोषी नाही ठरवू शकलो, कारण या बेमानीमध्ये मीही सामील होतो. सगळं खचून गेलं, पण मी हरलो नाही. तू गेलीस आणि 15 दिवसात घडलं हे सगळं. कार्डिया घटक आला, कसा बसा जीव वाचला. संपलं सगळं. जगाकडून हरलो मी, पण मला तुझ्याकडून हरायचं नव्हतं. शर्यत होती का रे ही? तू माझी लक्ष्मी होतीस. माझी विजयश्री होतीस. तू गेलीस, सगळंच गेलं. सात वर्षाची शिक्षा करून घेतली मी स्वतःला. तुला आठवत स्कूटर वरन आलो तो आपण ही जमीन बघायला?
वाड़ी रोमॅन्टिक म्हातारपण घालवण्याच्या कल्पनेतून सुरुवातीच्या काळात आपण घेतलेली ही जमीन तेवढी वाचली बँकेच्या कसाट्यातून. तू घेणार आहेस? नको. खेळ होत नको. म्हणजे तू पण बोलशील? त्यासाठी मला प्यायची गरज नाहीये. मग तसंच बोल. काय बोलायचं? काय उरलंय आता बोलण्यासारखं? उरलंय की आपल्या प्रीतीच्या प्रेत यात्रेचं समालोचन. हमसे आया न गया, तुमसे बुलाया न गया. भयानक गिल्ट मध्ये होते मी. अपराधी वाटण्याची भावना असह्य होत होती मला. मग डिप्रेशन मध्ये गेले. मग औषध, ट्रीटमेंट. माझा कॉन्फिडन्सच गेला. नकळत घडलेली एक चूक, त्यात शॉर्ट मेमरी लॉस झाला. विद्या, कायमच हा इगो तोडून फोडून टाकावा असं वाटलं. पण माझ्या चाली ते झालं नाही. अनेकदा आतून तुझी हाक ऐकली मी. अनेकदा तुझ्याकडे धावत द्यावसं वाटलं. तुझ्या कुशीत चिरावसं वाटलं. पण झालं नाही. माझी आई, बहीण, मैत्रीण, सखी, फक्त तू होतीस. तुझ्याकडे येणं झालं नाही. चूक रिअलाइज होत होती मला, पण सॉरी म्हणणं झालं नाही. तडफड, द्वेष, तिरस्कार, विषारी झालं आयुष्य. चुकलो होतो मी. चूक मान्य करणं झालं नाही. वेळ निघून जात होती. वेळेला सावरणं झालं नाही. कड्याच्या टोकावर बोट ऋतू व्हायला कपार शोधत होतो मी. तोल सावरणं झालं नाही. विद्या, विद्या, सॉरी.
सॉरी. तुझी बायपास झाली तेव्हा मीनूला भेटले. मलाही बोलायचं होतं रे तू. अरे गिरीश, 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 ऐक ना, इथे वर झोपी ये, ये उठ, हळू हळू. अरे फक्त 25% हार्ट फंक्शनिंग होतंय. प्लीज तुम्ही त्यांना भेटू नका, ते हायपर होतील आणि मग सगळी परिस्थिती बिघडेल. मामा, डॉक्टरांनी काय सांगितलं ऐकलंस ना? प्लीज गो, प्लीज. हॅलो, हां, कुठे स्टँडकडे? ओके, हे गेस्ट हाऊस अगदी बस स्टँडच्या मागेच. बरं, ठीक आहे, मी येते.
गिरीश, गिरीश, गिरीश,
जातीय मी एक पर्सनल प्रश्न विचारू का? विचार. त्यांचं लग्न झालं होतं हे तुम्हाला माहित होतं? माहित होतं पण विश्वास बसत नव्हता. जन्माची मिरवली पालखी दुःखाचा सोहळा केला. वा, प्रेम मरतं तेव्हा त्याचं पिशाच्य होतं आणि ते मानगुटीवर बसतं प्रेमिकांच्या, हुक अडकून राहतात एकमेकात. रस्ते बदलतात, माणसं बदलतात, लांब जातात, पण पिशाच्य मात्र पाठ नाही सोडत. प्रेम मरत नाही वकील साहेब, त्याचा फॉर्म बदलतो. सुटलो आम्ही यातून, दोषारूपांच्या फेऱ्यात न मोकळे झालो. कदाचित मोकळं होण्याकरताच ही भेट झाली. सॉरी म्हणता आलं पाहिजे. आम्ही दोघांनी ते केलं, एकमेकांना सॉरी म्हटलं, पण वेळ चुकली. वेळेवर सॉरी म्हणता आलं पाहिजे. लाईफ इज अ लर्निंग प्रोसेस वकील साहेब. माझं एक काम करा, ही जमीन आहे ना तिच्या नावावर करून टाका, मला काही नको. सगळे कागदपत्र तयार करा. त्याने ऑलरेडी जमिनीचं पॉवर ऑफ अटॉर्नी मला देऊन ठेवली आहे. म्हणाले की साहेबांच्या नावावर ही सगळी जमीन करा. हिमतीचा माणूस आहे, कामधंदा करेल, स्वतःच्या पायावर उभा राहील. काय नाही मला म्हणाली ही शर्यत नाहीये. आणि शेवटचा काव तीच करून गेली. ओ पांढरे. हा साहेब, आलो. आलो. झालं तुम्ही फिक्स प्रॉपर्टी विकायचं? हे घे फाईल, जे काय विकायचं ते विकून टाक. फर्स्ट पार्टीच्या नावानं म्हणजे विद्या मॅडमच्या नावानं चेक तयार करून पाठवून दे. ऍड्रेस याच्यावर लिहिलाय. ठीक आहे साहेब, तुम्ही सांगाल तस. ओठातून फुटले नाही शब्दांचा सोहळा केला, वेदनेतही लखलखत्या इश्काचा सोहळा केला. मीनू तू आता मोठी झालीस, तुझ्या समोर एक स्वच्छ विस्तीर्ण आयुष्य उभं आहे. मीनू, मी सतत विद्याविषयी तुझ्या मनात द्वेष पेरत आलो. चुकीचा हो तुम्ही. आता जेव्हा तिरस्काराचं मळप सरलंय तेव्हा हे जाणवत आहे. जे काय झालं त्याच्याकडे एक अनुभव म्हणून बघतोय मी आता. मीनू, पाण्याशिवाय होडीला अस्तित्व नसतं. पाणी होडीला बुडवत नाही, होडीला वादळ बुडवतं. दोष मात्र पाण्याच्या कपाळी येतो.
वेळ सांभाळली, थोडा धीर धरला तर वादळाशी झुंज घेणं शक्य आहे. आयुष्य सुंदर आहे, त्याचं सौंदर्य जपायला हवं. यंदाच्या सुट्टीत तुला भेटायला येईन मी. तुझा बाबा.